हाय मी मधुरा आणि आम्ही आत्ता आम्ही दोघीच्या सेटवरती आहोत शूटिंग करतो आहे आणि आज 21 आहे 21 ला म्युझिक डे आहे जो आम्ही इथे सेलिब्रेट करतो आहे आणि इकडे सगळेच जण खूप म्युझिक प्रेमी आहेत. खुशबू विषयी मला सांगायचं आहे की तिच्याकडे खूप मस्त कलेक्शन आहे म्युझिकचं. म्हणजे आपण युजली जी गाणी ऐकतो FM किंवा ॲप्सवरती म्युझिक ॲप्सवरती त्याच्या पलीकडे जाऊन ती वेगवेगळी गाणी शोधते, ऑफ बीट गाणी ती शोधते आणि ती ते शेअर करत असते. तिने नुकतीच तिची मान्सूनची खास प्लेलिस्ट माझ्याबरोबर शेअर केली आहे. सो थँक्स टू यू. आणि खुशबू, तुला काय वाटतं मान्सूनविषयी, तुझ्या मान्सूनच्या आवडीविषयी? मला वाटतं म्युझिकची एक खूप मोठी गंमत म्हणजे प्रत्येक मूडसाठी एक गाणं असतं आयुष्यात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला तुमच्या मूडप्रमाणे गाणी सापडतात अँड दॅट इज द बेस्ट थिंग इन लाईफ. आणि मला नक्कीच गाणी ऐकायला खूप आवडतात, सगळ्यांनाच आवडतात. पण त्याहीपेक्षा एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे गाणी लिहिणं किंवा कविता करणं, जे प्रत्येकाच्या बसची बात नसते. सो आय थिंक आपल्याबरोबर आहे शिवानी रांगोळे, म्हणजे माझी लहान बहीण मधुरा, जी खूप सुंदर कविता लिहिते. इट्स अनबिलिव्हेबल. म्हणजे मला तिला छान लिहिते, ती खूप छान कविता लिहिते, मी ऐकले आहेत, तू सांग. ॲक्च्युली दोघं नाराज आहेत आत्ता माझ्यावर, कारण मी त्यांना कविता वाचून दाखवत नाही आहे. पण हो, मला ती म्हणाली तसं की मूडनुसार गाणी ऐकायला आवडतात, तसंच मूडनुसार कविता पण सुचत असतात. आणि मान्सून इज द बेस्ट टाईम, ऑफकोर्स इतकं रोमॅन्टिक एन्व्हायरमेंट असतं, त्यामुळे छान छान काय काय सुचत असतं. आणि ऐकून मी ऐकून लवकरच ऐकून. विवेक, तुझं काय म्हणणं आहे मान्सूनविषयी? एनिथिंग? म्हणजे कविता करणं किंवा गाणी ऐकणं याही पलीकडे आणि संगीतासाठी सगळ्यात मुख्य कारण असणं म्हणजे गाणी ऐकवणं, गाणी गाणं. सो आय थिंक विवेक आपल्याला तेच करून दाखवणार आहे, बिकॉज ही इज बेस्ट ॲट इट. विवेक, म्हणजे मी संगीताला वाहून घेतलेलं आहे स्वतःला. आणि म्हणजे खरंच मी खूप असा सिरियस बाथरूम सिंगर आहे, म्हणून आत्ता पण मी असं हे मग वगैरे घेऊन इथे वाजवतो आहे. मगाशी एक गाणं वाजवलं तुमच्यासमोर, एक छोटंसं म्हणजे एक कडवं तुम्हाला गाऊन दाखवेन. खूप फेवरेट सॉन्ग आहे माझं. करू सुरू, म्हणजे कान बंद करू नका, ऐका. कह दो के तुम हो मेरी फरना, जीना नहीं मुझे है मरना, देखो कभी न ऐसा कहना, देखो कभी न ऐसा कहना, यही अदा तो एक सितम है, कह दो तुम्हें मेरी कसम है, कह दो कि तुम हो मेरी वरना, जीना नहीं मुझे है मरना, देखो कभी न ऐसा कहना, देखो कभी न ऐसा कहना. थैंक यू. तुम्हा सर्वांना 21 तारखेला असणाऱ्या जागतिक संगीत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्वाचं, हे तर होत राहणार प्रत्येक वर्षी, पण सगळ्यात महत्वाचं येत्या 25 तारखेला आहे, सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता. काय? आम्ही दोघी फक्त झी युवावर. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर लट ढळली, अशी मावळ त्या उन्हात केवड्याच्या वनात नागिन सळसळली. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर लट ढळली, अशी मावळ त्या उन्हात केवड्याच्या वनात नागिन सळसळली. इथं कोणी आसपास ना, डोळ्यांच्या तोंडात हास ना, तू जरा माझ्याशी बोल ना, ओठांची मोहर खोल ना, अशी लगबग जाता मागे वळून पाहता, वाट पावत अडकळली, जशी मावळ त्या उन्हात केवड्याच्या वनात नागिन सळसळली. चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु, डोळ्यावर लट ढळली, कशी मावळ त्या उन्हात केवड्याच्या वनात नागिन सळसळली.
देवळ्याच्या वनात ना